ताई, जोपर्यंत लक्ष्मण जगताप होते तोपर्यंत त्यांच्या विरोधात उभे राहण्याची हिम्मत कुणी केली नाही, पण आज तुमच्या समोर नाना काटे आणि राहुल कलाटे हे दोन्ही आव्हान आहेत, याकडे तुम्ही कसे पाहता? माझी प्रचाराची धुरा ही सगळ्या लोकांनी सांभाळलेली आहे, त्यामुळं आव्हानं अशी वाटत नाही. माझं कुणाशी टक्कर नाही आहे, काही नाही आहे. लोकच 2 तारखेला दाखवतील की काय आव्हानं होती ते. सहानुभूती म्हणून आज तुमच्याकडे सर्वजण पाहत आहेत, मतदारांसमोर कोणतं व्हिजन घेऊन पुढे आलं? लोकांपुढे मी विकासाचं जे व्हिजन होतं ते पुढे घेऊन आलेली आहे. लक्ष्मण भाऊ जगतापांनंतर 2 नंबरची मध्ये राहुल कलाटेंनी घेतलेली होती, आज तेही तुमच्या विरोधात उभे आहेत, त्याकडे कसं पाहणार? नाही, त्याकडे काहीच नाही असं पाहण्याचा असा काही दृष्टिकोनच नाही आहे माझा. लक्ष्मण भाऊ जगतापांनंतर तुम्ही शेवटपर्यंत लढत राहणार? हो. कमळ फुलणार. तर आपल्यासोबत होत्या भाजपच्या उमेदवार अश्विनीताई जगताप. कमळ फुलणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. जे लक्ष्मण भाऊ जगतापांनी केलेली कामं आहेत त्या कामांच्या जीवावरती त्या रिंगणात आल्या असल्याचं त्यांनी स्वतः सांगितलंय. आता पाहणं हे गरजेचं आहे की मतदान नेमकं कोणाच्या बाजूने होतंय. कॅमेरामॅन भानुदास हिवराळेसह मी विजया वामन, आपला आवाज.